अनुबाई, तुमचं मन जिंकायला हा खंडू गावडा शेवटी तुमच्या वाड्यावर आला बरं का? आणि आला तो पण तुमचा चाकर बनून. आता आपला विवाह होईपर्यंत मी काही इथून जाणार नाही आणि जाणार तो तुला घेऊनच जेजुरीला. मार्तंड भैरवाच्या या अवतारात मला पार्वतीचे वचन पूर्ण करायचे आहे. मला तुझ्या आधीन व्हायचे आहे. मी तुझ्या आधीन आता झालोच आहे. जयाद्री, ह्या कृतयुगात अखेर तुझे स्वप्न पूर्ण होणार. पार्वती, मल्हारी अवतारा पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे त्यातून मी तुला सावध करू इच्छितो की जयाद्री माझी अर्धभार्या होईल हे तुला सहन नाही होणार. कैलासात जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे पाहिले तेव्हाच माझे डोळे दिपून गेले होते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या रूपाकडे बघत बसायचे. तुमची भक्ती करता करता कधी तुमच्यावर प्रेम करू लागले मला कळलंच नाही. मला नेहमी असं वाटायचं की तुम्ही माझे पती का नाही आहात. असा विचार करणं हा अपराध आहे हे मला माहित आहे. तुम्ही पार्वती देवींचे पती आहात आणि मी त्यांची दासी आहे. तुमच्यावरचे माझे प्रेम कसे व्यक्त करावे हेच मला कळत नव्हतं. मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही दिवसेंदिवस माझे तुमच्यावरचे प्रेम वाढतच गेले. मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तुमच्यावर मी जे प्रेम केले आहे त्या अपराधाची शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण तुमच्यावर प्रेम करणं मी नाही थांबवू शकत. काही नाही, तुमसनी बघितलं ना आठवण आली कोणाची तरी. पहिल्यांदा बघतो सोर मला आणि आधी आठवण नाही झाली तुला. नाही हात आलो अनुकूनच ठेव. आली आठवण कोणाची तरी बघा. कोणाची म्हणजे ते ठाव नाही बघा. अरे आता तर म्हणला आठवण आली आणि आता म्हणतो ठाव नाही. नसल सांगायचं तर नग सांगू. पर हात काय करतोयस तू? आता हातच राहायचं आहे.
अयो समजा वाडा एक डाव बघालं ना ग एक डाव काय दहा येळा बघ वाडा पर हत या बेलाच्या झाडापाशी यायचं नाही सांगून ठेवते असं बरं भाई नाही येणार इकडे बानू भाई एक कळणं झालं या अस हळदीच शिवलिंग मी कधी विनाय बघितलं का जीव अरे हळदीच शिवलिंग म्हणजे खंडोबा आणि खंडोबा म्हणजे माझं देव बस होय बघू तरी ते जरा देवापाशी यायचं कारण नाही सांगून ठेवते तुझ्या आणि माझ्या प्रेमाच्या या नात्यात अजून कुणाचा अडसर असेल का नसेल हे मला ठाऊक नाही पण म्हाळसाचा क्रोध मात्र निश्चित असणार लतिका तुला किती वेळा सांगितलं की दर्पणाला हात लावू नकोस म्हणून पण म्हाळसा आता या सुवर्ण दर्पणाचा तुला काहीच उपयोग नाही म्हणजे लग्नाआधी देवांना तुझ्याशी बोलता यावं म्हणून त्यांनी तुला हा सुवर्ण दर्पण दिला होता खरा पण आज हा दर्पण पूर्ववत असता तर देव कुठे आहेत कसे आहेत हे तुला पाहता आलं असत खरंय तुझं लतिका पण तुला आजच या दर्पणाला हात लावावा असं का वाटलं कधी इतक्या जवळून पाहिला नव्हता काय सुंदर नक्षीकाम आहे या दर्पणाच हा दर्पण तुटला म्हणून नाहीतर त्याला हात लावायचं धाडस केलं नसतंस तू खरं आहे तुझ एक सांगू तू रागाच्या भरात देवांना ते वृद्ध होतील असा शाप दिलास खरा पण तू दिलेल्या शापामुळे ते खरंच वृद्ध झाले आहेत की नाही हे कसं कळणार तुला काय म्हणायचं आहे लतिका मला असं म्हणायचं आहे की तू दिलेल्या शापामुळे देव वृद्ध झाले असतील तर रागाच्या भरात तुझं शाप दिलास त्याचं नक्की काय झालं नाही इतक्या दिवसात माझ्या मनात हा विचार कसा आला नाही ते कसे आहेत कुठे आहेत खरंच मला ठाऊक नाही या सुवर्ण दर्पणातूनच मी त्यांना पाहू शकायचे त्यांच्याशी बोलायचे पण हा सुवर्ण दर्पणच तुटला म्हाळसा अजून एक गोष्ट मला स्वस्त बसू देत नाहीये बघ कोणती गोष्ट आता ती मी तुला सांगावी की नाही मला कळत नाहीये लतिका तुला अस्वस्थ करणारी गोष्ट जर बानू यांच्याबद्दल असेल तर ती मला कळायलाच हवी सांग मला तुझ्या मनात काय चाललंय म्हाळसा देव तुला सोडून बानूकडे
का गेले असतील? लतिका, तुला हे विचारताना काहीच कसं वाटत नाही? ज्या स्त्रीचा नवरा तिला सोडून दुसऱ्या स्त्रीकडे गेला आहे, तिला तू हे कसं विचारू शकतेस? मासा अगं, मला कळत नाही का तुला किती त्रास होतोय या सगळ्याचा ते, पण तुझ्याबद्दलचा हा विचार खरोखरच मला स्वस्त बसू देत नाहीये ग। माझं चुकलं, चुकलं माझं। किती अस्वस्थ वाटलं तरी मी हा विषय तुझ्यापाशी उगाचच काढ। क्षमा असावी। येते मी। थांबला ती का? का गेले असतील हे मला सोडून भानूकडे? नको ग म्हणसा, तू का विचार करतेस अजूनही? मी काहीच बोलले नाही असं समज, नको हा विषय आपण काढा। लतिका, काय आहे तुझ्या मनात हे मी ऐकल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही। का गेले असतील हे मला सोडून बानूकडे? देव तुला सोडून बानूकडे गेले याचा अर्थ एकच होतो म्हणसा, म्हणजे मला असं वाटतं की। काय वाटतंय तुला? देवांना केवळ तिला भेटायचं नाही तर तिच्याशी विवाह करायचा असणार। देवांना केवळ तिला भेटायचं नाही तर तिच्याशी विवाह करायचा असणार। लतिका, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हे काय बोलतेस तू? म्हणसा म्हणसा म्हणसा, शांत हो, शांत हो तू। तू नको त्रास करून घेऊ स्वतःला। मी उगाच हा विषय काढला तुझ्या समोर, तू शांत हो। आता तू किती आग्रह केलास ना तरी मी नाही माझ्या मनातला तुझ्या समोर सांगणार। जो काही त्रास व्हायचा ना तुझा विचार करून तो होऊ दे मला। तू शांत हो। हा, हे खरंच बानूशी विवाह करायला गेले असतील? किती ग त्रास करून घ्यायची स्वतःला? आता हे खरं आहे का खोटं कोणाच ठाऊक, आणि असलं जरी खरं तरी आपल्याला थोडीच कळणार आहे। तू विसरण्याचा प्रयत्न कर। मी पाणी आणते तुझ्यासाठी। नारायण नारायण, मुनीवर आपण आज बऱ्याच दिवसांनी जेजुरीत आलात। माते, आपल्याला आणि माझ्या आराध्यांना साक्षात विष्णूंना भेटण्याची उत्सुकता मला नेहमीच असते। मग आता जेजुरीत कसं काय येणं केलं आणि कुठून आगमन झालं म्हणायचं? नारायण नारायण, चंदनपुरीहून एक अभूतपूर्व सोहळा अनुभवून आलो आहे। त्याचीच वार्ता आपण उभयतांना द्यावी म्हणून आलो। ही वार्ता नक्कीच श्री खंडेरायांबद्दल असणार। प्रभू, आपणापासून काय लपून राहिले आहे? आता श्री खंडेराय बानूकडे चाकरी करू लागले आहेत। मुनिवर, म्हणजे तुम्ही चंदनपुरीहून इथवर हीच वार्ता सांगायला आला होता की? नाही प्रभू, मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो होतो की श्री खंडेरायांनी बानूकडे चाकरी करण्यासाठी चक्क सगळ्यांसमोर तिच्याशी लग्न लावले, आणि गमतीचा भाग म्हणजे तिथल्या कोणालाही हे लग्न आहे हे कळले देखील नाही। मुनिवर, तुम्ही सारा वृत्तांत सांगितलात तर बरं होईल। सांगतो। या बानूबाई, म्या बानूबाई, खंडू गावडा या चाकराला माझ्याकडे चाकरीला ठेवते आहे। खंडू गावडा या चाकराला
माझ्याकडे चाकरीला ठेवला आहे. खंडू गावडाला 12 वर्ष पातूर चाकरीवरून काढणार नाही. श्री खंडेरायांना चंदनपुरी आवडलेली दिसते आहे. तर खालसा देवींच्या शापामुळे जरी ते वृद्ध झाले असले तरी बानूचं प्रेम जिंकण्यासाठी त्यांची अजून एक परीक्षाच जणू सुरू झाली आहे. मुनीवर, आता आलाच आहात तर म्हाळसा देवींना भेटून या. नारायण नारायण माते, श्री म्हाळसा देवींना भेटायला मला आवडलेच असते, परंतु आधी सांगितल्याप्रमाणे एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा नियम आहे. श्री म्हाळसा देवींना मी पुन्हा भेटेनच. आपणाला जी वार्ता द्यायची होती ती मी दिली. आता मी येतो. माते, तुम्ही बोलत बसा, मी येते. तुला काही हवं आहे का? माते, तुझ्या डोळ्यात पाणी का? का झालं? काही नाही. माते, तुला खोटं बोलता येत नाही, सांग ना काय झालं. श्रीखंडराय मला सोडून गेले आहेत. हे तुझ्यापासूनही लपलेलं नाही. त्यांनी मला जो सुवर्ण दर्पण दिला त्यालाही आता तडे गेले आहेत. त्यामुळे मला त्यांच्याशी बोलता येत नाही. ते कुठे आहेत, कसे आहेत हे देखील पाहता येत नाही. त्यामुळे माझं मन खूप अस्वस्थ आहे. तू सांगितलंस म्हणून मी राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. त्यात कधीही खंड पडणार नाही. पण मी एकटी असले की सगळे प्रश्न माझ्या समोर येऊन उभे राहतात. माते, तू इथे बैस. माते, डोळे मीट. अरे काय करतोस तू हे? माते ऐक ना, डोळे मीट. बर, मिटते. क्षम्य असा अपराध केला आहे. या अपराधाला आपण क्षमा केली. मी आपले ऋण कसे फेडू? मला एक मुलगी दिसली. ती रडत होती. ती काय बोलत होती त्याचा अर्थ मला काही कळला नाही. पण ती कोण होती? तिचा आणि माझा काय संबंध? एक दिवस तुला हे सगळं कळेल. पण तू कोण आहेस? तेही तुला कळेल. हे